साई बुद्ध कैसे साई बुद्ध कैसे बाजारपेठ सीएम बीएम गेला उडत आम्हाला नाव सांगू नका कोणाची प्रांत सांगतो पालकमंत्री बरोबर आहे तुम्ही सांगता सीएम बरोबर आहे इथे कोण एक तरी अधिकारी आहे का तुमचा हे बघा आतापर्यंत तुम्हाला स्वस्त लक्षात ठेवा कोण शिवा नाही मला भेटला नाही ते मी बाजारपेठेत उभा आहे कोण शिवाय पुढे दाखवा तो भक्त साहब दादा की दुकान पूर्ण जाऊन दे नाही तर काय होऊन दे तुम्हाला 10,000 किंवा 50,000 सर 50,000 मध्ये आम्ही आजच्या 30 वर्षाची सगळी कमाई सगळी संपली तुम्ही निवेदन दिले साहेब आईची फोनला ऐकलं की आपण व्यापारी बसूया सध्या जी पोझिशन मध्ये 1,000 आणि 1,500 रुपये कमाई आहे फक्त थांबा बाजूला करा सर व्यापारी पॅकिंग फूड जे आहे जे पाण्यात तरंगत राहिलं तर हे लोक इन्शुरन्स वाले ते ऍक्सेप्टच करत नाहीत ते सांगतात पाकिट धुवानी विकून काढा माणूस मेला तर कोण दादा
सगळ्या व्यापाऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. दुकानात काय राहिले नाही, सगळं ओलं झालेलं सामान रस्त्यावर टाकलेलं आम्ही पाहिलं. भयावह परिस्थिती बाजारपेठेत आहे. लोकांच्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत हे आम्ही पाहिले. ही परिस्थिती आम्ही पाहिल्यानंतर मी दिल्लीला होतो काल. मला अनेक जणांचे फोन आले की अशी परिस्थिती आहे, माननीय पंतप्रधानांना मी विचारलं अशी जी परिस्थिती आहे, तरी मला राणेजी आप कोकण जाइए और रिपोर्ट वहां क्या स्थिति है उसका रिपोर्ट मुझे दीजिए. आणि म्हणून लगेच मी रात्री निघालो आणि सकाळी मी चिपळूणला आलेलो आहे. महाडलाही जाऊन आलो आणि राज्य सरकारही मदत करेल. मुख्यमंत्री येऊन गेले असतील, आढावा घेतील, परत मीटिंगा घेतील, पण आम्ही मी गेल्यानंतर माननीय पंतप्रधानांना रिपोर्ट देईन आणि कोणत्या प्रकारे दिलासा देता येईल, परत पायावर आमच्या व्यापाऱ्यांना कसं उभं करता येईल याचे आम्ही प्रयत्न आम्ही एक करू. ही आमची माणसं आहेत, आमच्या घरातली आहेत, त्यांच्या डोळ्यात भविष्यात अश्रू येऊ नये याची काळजी की हे चिपळूणला येणारा पाणी आहे कोणत्या मार्गाने थांबवता येईल याचाही आम्ही प्रयत्न करू. आम्ही आपल्याला एवढंच पत्रकारांना सांगेन, आम्ही पाहायला आलो नाही, आम्ही पाहिलो नाही. आमची घरातली माणसं बेघर झाली आहेत, ते जाणून घेऊन पाहून त्यांना कशी मदत करता येईल, दिलासा देता येईल यासाठी मी आलो. पाहिल्यानंतर अति दुःख झालंय, वाईट वाटलंय आणि म्हणून यांना सर्वतोपरी मदत आम्ही करण्याचं ठरवलंय आणि ते आमचं कर्तव्य आहे, कर्तव्य आहे. इथलं प्रशासन बेजबाबदार आहे, त्यांना नियम माहीत नाहीत, प्रोटोकॉल माहीत नाहीत. मी इथे बाजारपेठेत आलो, एकही अधिकारी मला येऊन भेटलेला नाही. ॲडिशनल कलेक्टर इथले प्रांत ऑफिसमध्ये बसले, पण विरोधी पक्ष नेते आलेले आहेत दोन्ही, केंद्रीय मंत्री आहेत, ते तिथपर्यंत येऊ शकले नाही, इथे बसले. ही बेजबाबदारपणा आहे आणि त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय माझ्यासारखा तर माणूस गप्पा बसणार नाही. मुख्य सचिवांपासून केंद्रीय आमच्या संबंधित विभागाकडे तक्रार करून यांच्यावर कारवाई जोपर्यंत होणार नाही स्वस्थ बसणार नाही. असे अधिकारी आमच्या चिपळूणमध्ये ठेवू नका. ठेवल्यावर मी तर त्यांना बसायला देणार नाही त्या खुर्चीवर. बेजबाबदार लोक रडतायत, सामान भात ओलं झालेलं काढतायत, घरात अन्न नाही आहे, मुलं आहेत त्यांच्या दारामध्ये आणि अधिकारी दात काढतात. इथे मुख्यमंत्री पोचवायला गेला का, पाहुणा आहे का, त्याचं काम आहे येऊन पाहणं. आणि म्हणून अधिकारी बेजबाबदार आहे. तुम्ही म्हणता तो अनुभव मी घेतलेला आहे आणि त्या प्रकारे त्या अधिकाराला कोण म्हणतो मी इथेच होतो, कोण म्हणतो मागे होतो, कोण म्हणतो वेळा सोडा. अरे काय आम्ही असेच आलो आहे का एवढ्या लांबून? ठीक आहे, पुढच्या वेळा मी न सांगता येईल, मग बघूया खुर्च्या तुमच्या. मला ऐकून घ्या, मला जेव्हा कळलं बोटी पाहिजे, मी संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, रॉयशी आणि ताबडतोब त्यांनी ऑर्डर केली बोटी पाठवायला. पण इथे आल्यानंतर त्या बोटी नदीत उतरल्या नाहीत, उतरायला दिल्या नाहीत. एवढं होत असताना अधिकारी फक्त आपल्या कार्यालयात बसून राहिलेत. ही स्थिती ही जे पाहिलंय त्याचं योग्य कारवाई होईल. बाकी बोल पुढे संवेदनशील. चौथ्या दिवशी का आले तुम्हाला सांगतो. काल मी साडेसहाला फॅक्स आला की मी मुंबईला येतो आहे, आपल्या पाहायला चिपळूण आणि रायगडमध्ये जातो आहे. त्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम बनवला.
मातोश्रीचा दरवाजा तेव्हा उघडला, बंद होता। हॉस्पिटल मध्ये ऍडमिट जशी असतात ते ऍडमिट होते, आज सकाळी डिस्चार्ज केला ते डायरेक्ट चिपळूण मध्ये आले। काय मुख्यमंत्री कसली संवेदना थोडी तरी आहे का? हे झाल्या झाल्या पाहायला यायला पाहिजे होतं, हेलिकॉप्टर मिळत नाही, उभं राहून हे सगळं या बंदोबस्त केला पाहिजे होता। पुरात असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेणं, त्यांना कपडे पण नव्हते, एका कपड्यावर भार आले, त्यांना कपडे जेवणची व्यवस्था सगळी केली पाहिजे जी आता बीजेपी कडून चालू केली आहे। काय कर कसल्या मुख्य संवेदनी काही बोलतो, आपली पाटांतर करून दोन वाक्य यायची आणि पब्लिक मध्ये जाऊन बोलायची। हे मुख्यमंत्री म्हणाल त्या नाही, राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे। हो तेच आहे, लोकांना लोक चार दिवसापासून विचारत होते जाऊन या अधिकाऱ्यांना, काही कल्पना दिली नाही तेव्हा धोक्याचा धोका आहे, तुम्ही योग्य ठिकाणी स्थलांतरित व्हा की त्यांना स्थलांतरित करायला पाहिजे होतं, जेवणाची व्यवस्था या सगळ्या सरकारने करायला आवश्यक होतं, केलं नाही। या सगळ्याला जबाबदारी असू आहेत ना लोकांचे, याला जबाबदार हे प्रशासन आहे। कुठे रे बाबा, सोडलं गेलं हे तिन्ही बाजूने पाणी आलं, लोकांनी सांगितलं तर आपण पुढच्या वेळेला हे होऊ नये, लवकरात लवकर त्याचाही प्रयत्न आपण करूया। पाऊस सोडला तर बाकीचं पाणी चिपळूण मध्ये कसं येणार नाही याची काळजी घेऊ। आपण तुम्ही कोणी मागायच्या अगोदर मोदींच्या अगोदरच पाठवली, परत बाकीची मदत जी आहे तर आम्ही रिपोर्ट देऊ आणि ताबडतोब मदत मिळवून देऊ। हे बघा, नुसतं द्यायची गरज नाही, आम्ही ती मदत मिळवून देऊ। अहो याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्याचा पायगुण, आल्यापासून वादळ काय पाऊस काय सगळं चालूच आहे, कोरोना काय, कोरोना त्यांची देण आहे आपल्याला, मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले, पाय बघायला पाहिजे पांढरे पाय। केंद्राकडून काय केंद्र बाकी नाही, पण राज्य कशाला आहे, केंद्राला देऊन टाका ना ताब्यात चालवायला, इथे आम्ही वेटिंग वर बसलो आहे। काय केंद्र केंद्र म्हणते त्यांना, काय राज्याला बजेट 4-4.5 लाखाचा आहे, देता येत नाही मदत, मग केंद्र जेव्हा केंद्राकडे मागतील केंद्र देतच पैसे सातत्याने देत आहेत। आणि आज किती केंद्राचं कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी, आम्ही आता केंद्राकडून मदत घेतो देतो, आता पण तेच करणार आहे, वा आज विनम्र झाले ते। कोण आम्ही राजकारण करत नाही, राजकारण ज्याला करता येत नाही त्यांच्याशी आम्ही करत नाही, आमच्या तोडीच्या लोकांबरोबर राजकारण करतो। 2005 साली जी स्थिती झाली होती त्यापेक्षा भयावह परिस्थिती आता आहे, आणि त्यामुळे जी मागणी आहे विम्याच्या पैशाबद्दल काही ऍडव्हान्स देण्यात यावे विम्याच्या विमा कंपनीकडून, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी आहे, आणि तिसरी मागणी जी आहे की घरं वगैरे जी गेलेली आहेत त्याचं पुनर्वसनाचा प्रश्न आहे, अशा मागण्या आहेत। त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही निवेदन द्या, आम्ही तिघेही राज्यात आणि मी केंद्रात चिपळूणच्या बाजारपेठेतल्या लोकांचं जे नुकसान झालंय त्याबद्दल त्यांना मदत ज्या ज्या प्रकारे करता येईल, विविध योजना आहेत त्या योजनेचा आधार घेऊन जी मदत करता येईल ते आम्ही पाहणार आहोत। मराठी मातीतल्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।